आघाडीकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही. आघाडीनं आम्हाला 3 जागा सोडाव्यात, अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पुण्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला दिला. गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आवाहन देणारे हार्दिक पटेल यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अहमदाबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा माझा निर्णय हा वैयक्तिक निर्णय आहे. आई वडिलांच्या मनाविरुद्ध मी हा निर्णय घेतला आहे, असं स्पष्ट करतानाच माझ्या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आधार देण्याचं काम केलं. मी त्यांच्यासोबत कायम राहीन, अशी ग्वाही सुजय विखे पाटील यांनी आज दिली. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदी स्वतः पीडित असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची जनता पीडित झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. हळूवार स्वप्नांची नशा, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द, अनोळखी देशात आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणार एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी. भावेश काशियानी फिल्म्स आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या 8 मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आघाडीला जोरदार झटका बसला असून त्यावर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केला असून महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमधील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं भाजपाला चिमटा काढणारे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. वर्ल्ड वाईड वेब, सर्च इंजिन गुगल आणि अशा अनेक वेबसाईटचे मूळ हे इंटरनेट आहे. गुगलनं वर्ल्ड वाईड वेबच्या 30व्या वर्धापन दिनावर हे डुडल बनवलं आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेवर एक संशयास्पद ड्रोन फिरत होता. पाकिस्तानचा हा ड्रोन भारतीय सैन्यानं गोळीबार करून पाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्यानं पाडलेला हा आतापर्यंतचा 5वा ड्रोन आहे. कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी. जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 88-05-31-49-91 आणि 99-60-83-37-67. पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर.